उद्धव जी, मी अनेकदा व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की फळ येतील, पण तुम्ही झाडाशी नातं तोडग, आता त्याला काय करणार? तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिग, त्याच्यामध्ये झाडाला फळ कशी येतील? मी एकदा नाही तीनदा विनंती केली उद्धवजी, फक्त ते निर्मा पॉकेटमध्ये आलं, तुमचा गैरसमज झाला, पण आताही काही बिघडलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार करा की महोदय, आपल्या आयुष्यामध्ये निसर्ग आपल्याला साधारणतः 6,13,20,000 रुपयाचा आजच्या भावा बाजार भावाने ऑक्सिजन देतो. 1 रुपया टॅक्स नाही, 1 रुपयाचं बिल आम्ही पाठवत नाही, पण तरीही त्याच्या मोबदल्यात आपण काय देतो? त्याच्या मोबदल्यात ऑक्सिजन घेतोय, पण त्याच्या मोबदल्यामध्ये काही द्यायची वृत्ती जर आपली सर्वांची नसेल, तर मग ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांचीच राहील. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांची होऊ नये हा माझा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता, आणि म्हणून याला आपण लोकसहभागातून योजना व्हावी. आणि मला एक आनंद आहे की 16 मध्ये जेव्हा या योजनेची सुरुवात केली तेव्हा या राज्यातले सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, उद्धवजी स्वतः आहे कार्यक्रमाला, उद्धवजी आले, माननीय शरद पवार साहेब स्वतः झाडगावायला गेले. नाही, झाडाला फळ यासाठी उद्धवजी, मी अनेकदा व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की फळ येतील, पण तुम्ही झाडाशी नातं तोडग, आता त्याला काय करणार आहे? मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे, तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिग, त्याच्यामध्ये झाडाला फळ कशी येतील? मी एकदा नाही तीनदा विनंती केली उद्धवजी. असं आहे, खतच होत, फक्त ते निर्मा पॉकेटमध्ये आलं, तुमचा गैरसमज झाला, आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड हे जो जाळणारे होते ते टाकलं, पण आताही काही बिघडलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार करा. झाड वाढवायचं मी झाड वाढवायचं, आपला प्रश्न झाडांचा आहे, आणि तुम्ही एवढं कशाला घाबरताय हो? एवढं काय घाबरताय? सभापती महोदय, गमतीचा भाग सोडा, पण सभापती महोदय, सांगण्याचं उद्दिष्ट हे होत की या संदर्भामध्ये या महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय पक्षाचा सहभाग वाढावा, आणि आता आपण शाळांमध्ये सुद्धा NCC, स्काउट गाईड, NSS याच्या धर्तीवर आता आपण तिथेही इको क्लब करतोय, की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच या संदर्भातली आवड निर्माण व्हावी, आणि जगामध्ये क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचा सहभाग व्हावा अशी साधारणतः अपेक्षा आहे. आता सन्माननीय अनिकेत तटकरे काळे साहेब, बसा ना. धन्यवाद. माननीय मंत्री महोदयांचं मी करत